या साईडला लेफ्टला थीम पार्क या साईडला जातो आहे. समोर सरळ गेलं की मला लागेल बीच, बीच साईडला चाललो आहे मी. आणि रस्ते तुम्ही पाहू शकता एकदम साफसुथरे रस्ते आहेत, मोठे मोठे रस्ते आहेत सिटीमधले. आता या ठिकाणी मी चहा प्यायला थांबलेलो होतो, पण चहाचा ग्लास पाहून मला जरा शंका आली की चहाची किंमत किती असेल, पण तरी पण मी ऑर्डर केला, चहा पिलो मी आणि चहाचे पैसे देताना विचारलं की किती झाले म्हणून, तर फक्त 10 रुपयामध्ये एवढा मोठा चहाचा ग्लास भरून भेटला. आपल्याकडचे किमान 3 ग्लास भरतीन एवढा हा चहा होता. मी आत्ता काजीकोडेच्या म्हणजे कॅलिकटच्या बस स्टॉपच्या बाहेरच्या साईडला उभा आहे आणि माझ्या पाठीमागे दुकान बघताय, तर त्या ठिकाणाहून मी बॅग घेतली आहे. बऱ्याच दिवसाचं चाललेलं बॅग घ्यायची पण फायनली आज बॅग घेतली आहे आणि बहिणी मला थोडा डिस्काउंट देऊन बॅग दिली आहे, तो भाई का दिल से शुक्रिया. तो एक भाई मिला था, भाई आपका नाम फिर से बताओ एक बार. मेरा नाम हरिकृष्ण है, तो हिंदी नहीं मालूम, मेरा मलयाली है. तो भाई को हिंदी नहीं आता ज्यादा, पर थोड़ा थोड़ा इंग्लिश में जितना भी बात कर सकते हैं. आई एम गोइंग टू महेशतला. या ओके ओके, ओ नाइस टू मीट यू, थैंक यू. तो भाई था यहाँ पे, तो भाई ने पूछा किसका है, तो मैंने कहा मेरा ही है भाई, अभी मैं बैठा हूँ तो मेरा ही रहेगा. तो भाई ने थोड़ा सा पूछा, मैं उसको बताया सारा कंसेप्ट, तो भाई ने बस गुड विश दी है हमें, जो कि हमें पूरे होल हमारे जर्नी में काम आती है. तो ऐसे ही लोग मिलते रहते हैं, अच्छा लगता है. अभी एक बस स्टॉप पे रुका था मैं थोड़ी देर, एक 5 मिनट रुकूंगा और थोड़ा शोल्डर पेन जब खत्म हो जाएगा आगे निकल जाऊंगा. और ऐसा कुछ है यहाँ का माहौल जहाँ पे मैं रुका हुआ अभी. सो फाइनली बीच वर पोचलो है आणि कोझिकोडे बीच किंवा कालिकट बीच हा वन ऑफ द फेमस बीच म्हटलं तरी चालत, कारण भरपूर पब्लिक असतं या ठिकाणी, कंटिन्यू पब्लिक दिसेल तुम्हाला. तर हा असा बीच आहे सगळा, हा बीच एरिया भारी, पब्लिक असलं की जरा भारी वाटतं फिरायला. कंटिन्यू रस्त्यावर फिरतोय आज, कंटिन्यू रस्त्यावरून चालतोय, एक सुद्धा लिफ्ट भेटत नाही आणि पूर्ण सिटी एरिया असल्यामुळं काय होतं, लिफ्ट जे भेटायचे चान्सेस आहे ते चान्सेस संपले जातात मला असं वाटतंय. मला पूर्ण सिटी एरिया सोडून बाहेर जावं लागेल, त्याशिवाय काय लिफ्ट भेटत नाही. हालत पाहू शकता तुम्ही, पाठीमागच्या जवळपास 3 तासापासून चालतोय कंटिन्यू, सिटीमध्ये फिरतोय, रोडवर चालतोय, एवढंच चालू आहे. अजून जेवण केलेलं नाही मी 2:30 वाजलेत. भयानक परिस्थिती आज चाल, त्यात उष्णता एवढी की सहन होईना, पण तरी पण चाललो आहे मी चालतच राहू राहिलो रोडवर. आणि अजून एक त्याच्यामध्ये मेजर प्रॉब्लेम म्हणजे माझा मोबाईल झाला स्विच ऑफ, त्याच्यामुळं नेमकी मी चाललो कुठे माझं गुगल लोकेशन मला समजत नाही आहे. तो सगळे प्रॉब्लेम झालेत आज आणि चाललो आहे वालेचे बोर आहेत सगळे या साईडला माझ्या बाजूला. तर दुपारचे 3 वाजले आणि अजूनपर्यंत काही खाल्लेलं नव्हतं. हां दारू. तर एका हॉटेलमध्ये आलो आहे, तर पालक सांबर त्याच्यावर हे आपलं काही मेन्यू आहे. सो संध्याकाळपर्यंत मला पलक्कडला पोहोचायचं आहे, काही नाही झालं तर मलप्पुरमपर्यंत तरी पोहोचावं लागणार असा टार्गेट आहे माझं. सो आत्तापर्यंत मी आलो असणार कमीत कमी 40-50 किलोमीटर आलो असणार आणि सिटीमध्ये एवढं भयानक चाललो आहे मी, लिफ्ट भेटायचं प्रमाण इकडं भयानक कमी आहे. कर्नाटक बरं होतं मला असं वाटतं आहे एका दृष्टीने, पण केरळमध्ये लिफ्टसाठी रिस्पॉन्स भरपूर कमी आहे, भरपूर जाम झालो आहे. त्याच्यात ही जी नवीन बॅग घेतली होती त्याच्यामध्ये सगळा लोड टाकला, त्याच्यामुळं काय झालं खांदे असले आऊट झाले माझ्या, आता खांदे भयानक दुखायला लागले.
तो मी आज लवकरच ही चाय बंद करणार आहे. संध्याकाळी 5:30 बंद करून 6 किमान प्रवास करून डायरेक्ट गाडी भेटली तर मग जाईल पुढे मी, नाही तर मग स्टॉप करून घेईल. एअरलिफ्ट मागणार नाही जास्त आम्ही. सो याच्या व्यतिरिक्त आता सगळी म्हणजे सगळ्यात जास्त लागली भूक. सो जेवण करू मग बोलूयात. तर जेवण केल्यानंतर पुन्हा एकदा आलो आपण रोडवर लिफ्ट मागायला. आणि लिफ्ट कोणी देणार नाही आपल्याला हे तर माहिती आहे, पण तरी पण आपण ती काय म्हणतो आपण तरी पण मी मागणार आहे. बघू मागून जर भेटली लिफ्ट तर ठीकच आहे, नाही तर चालत राहतो. आता सवय झाली मला असं वाटायला लागली या 2-3 दिवसामध्ये मला जरा वेगळा अनुभव आला आहे लिफ्टच्या बाबतीमध्ये. आता रस्त्याने चाललो होतो पाठीमागचे 2 भाऊ दिसत आहेत. ब्रदर नेम इशाद. इशाद सुफियान. इशाद सुफियान ये अशरफ, ये दोनों तीनों भाई अभी यहाँ पे खड़े थे. मैं जा रहा था यहाँ से तो भाइयों ने देखा, देखा करके अभी बोले चैनल को सपोर्ट भी करेंगे और जाते जाते चाय भी पी के जाओ. जरा यंग जनरेशन अशी साथ देतो आहे पण मला जरा भारी वाटतं आणि मी जास्त त्यामुळं मोटिवेट राहतो, कारण पोरांची साथ आहे ना, पोरांची साथ लय महत्त्वाची. म्हणून तुम्ही पण साथ द्या, सपोर्ट करा चॅनलला, कारण खूप गरज असतो मित्रांना. एक सबस्क्राईबनी, एक लाईकनी एक भारी एक मोटिवेशन भेटतं. तो डो लाईक शेअर सबस्क्राईब. तर त्या भाईला लय भारी वाटलं भेटून बोलून. नॉर्मली जे यंगस्टर आहेत त्यांना हिंदी वगैरे थोडंफार जमतं, पण एवढं पण नाही जमत जेवढं मी एक्सपेक्ट करतो आहे. त्यामुळं मला रिप्लाय करताना किंवा त्यांच्याशी बोलताना मला इंग्लिशमध्ये बोलावं लागतं, जी की माझी एवढी काय म्हणतो भारी नाही आहे. पण तरी मी ट्राय करतो की त्यांना रिप्लाय करू शकल, त्यांच्याशी किमान 1-5 बोलू शकल, आणि त्यांना भारी पण वाटतं किमान मी माझा कन्सेप्ट जरी त्यांच्यापर्यंत पोहोचवला किंवा समजून जरी सांगितलं. मी ॲक्च्युली काय करतो आहे हे तेवढं जरी जमलं तरी बस. आता हा पूर्ण हायवे पलक्कडलाच जातो आहे. पलक्कडीतून जवळपास 96 आहे आणि आत्ता वाजले 4. मला जवळपास 8 लिफ्ट करायचं आहे. 4 आहेत माझ्याकडे, तोपर्यंत लिफ्ट करेल आणि मग लिफ्ट करायचं बंद करून घेईन. मला पूर्ण मी तुमच्या जवळच आहे. नाही बस नाही लिहित मी, ओनली वॉकी, ओनली वॉक अँड हिच आई लिफ्ट करतो मी. हा लिफ्ट करतो, बस का काही सीन नाही. ओके तो भाई अभी थोडा आगे छोडेगा. ओके चलो भाई. सर नो सर ऍक्च्युली वर्किंग इन अ कॉलेज. ओके इन अ कॉलेज. हां आय एम असिस्टंट प्रोफेसर. ओके असिस्टंट प्रोफेसर इन विच कॉलेज? ॲट कॅलकट युनिव्हर्सिटी. कॅलकट युनिव्हर्सिटी. ओ नाईस मॅन. आय एम सो लेफ्टनंट इन आर्मी, इंडियन आर्मी. कन्याकुमारी महाराष्ट्र टू कन्याकुमारी. पुणे पुणे महाराष्ट्र. वन मंथ हो गया, वन मंथ कंप्लीटेड. हाँ क्या कर रहे हैं? यहाँ यहाँ माई टेंट. एक्चुअली आई एम फ्रॉम कालिकट, आई एम वर्किंग कालिकट. ओके बट माय नेटिव प्लेस इज मालापुरम डिस्ट्रिक्ट. मालापुरम. ओके मालापुरम डिस्ट्रिक्ट इन केरला. ओके हाँ वन ऑफ द वेरी कल्चरल सेंटर एज वेल एज सिचुएटेड
airport, nearby airports. Yeah, yeah. And as well as there are four and the universities. Yeah. Calicut University is comes under Malappuram district. Okay. Varying Kunnathukunnamurathi, there are we have a cultural and so many people participated in freedom movement. Yeah. In 1921 movement, mutiny is situated in here. This is a very cultural and in Malappuram. Malabar mutiny. Yeah. This is the place. Thank you. Okay, fine. Now you go this side? Yeah, I'm going this side. Please drop me in front. Oh, yeah, sure. Very sure. No problems. You can join with me. Okay, okay, fine. Okay. Your good name? लुकमान हकीम। भाई मिले थे भाई, अभी भाई ने पूरा मुझे मलप्पुरम के बारे में पूरा बताया, उसके बाद चैनल के बारे में पूछा कहाँ से आई हो, कहाँ को जाओगे, ऐसा करके पूरा पूछने के बाद उन्होंने मुझे मलप्पुरम डिस्ट्रिक्ट के बारे में पूरा बता भी दिया, जो कि इसका हिस्ट्री क्या है, फ्रीडम फाइटर कितने थे, कहाँ पर लड़े, क्या हुआ, पूरा सीन उन्होंने बता दिया। और अभी भाई मुझे लेके जाएंगे थोड़ा आगे, और आगे जाके मैं नेक्स्ट लिप के लिए वहाँ पे खड़ा रहूँगा, और नेक्स्ट लिफ्ट नवीन लिफ्ट की मी वार्ड बगल, तो जाऊयात भाई बरोबर, खरंच नवीन नवीन भारी भारी माणसं भेटायला लागले। आता ते शाळेत लेपोर आले ते, पण शाळेत लेपोरून बरोबर त्यांचे मास्तर पण आले, मास्तर म्हटले तुमचं काय काम आहे इकडं, वारात त्यापासून त्या साईडला दिला हकलून त्यांना, आता काय करता, पोरांना घ्यायचा होता फोटो, राहिला फोटो राहिला आणि सगळंच राहिलं। चला जाऊयात। My weight is so high. One minute, one minute. Because of my bag, na? I'm not from that. Fine. तर आत्तासा देऊन पोहोचले मंजिरी म्हणून एक ठिकाण आहे, त्या ठिकाणी पलक्कड अजून इथून 80 ते 83 किलोमीटर बाकी आहे, आणि आता आज माझी लागणार आहे वाट, कारण पुढं चालू होतोय सगळा हिली एरिया, म्हणजे वळणावळणाचे सगळे चढ उतरीचे रस्ते, त्यामुळं थोडं लिफ्टचं प्रमाण अजून कमी होऊन जाईल। मला कुठेतरी आज कॅम्पिंग करावं लागणार जवळपास तरी, आणि आज कॅम्पिंग करून मग उद्या पलक्कडला सकाळी सकाळी जायला निघावं लागणार, असा काहीच एक प्लॅन केला तरच मी पलक्कडला व्यवस्थित पोहोचेल, नाही जरा आज जर मी म्हटलं की आजच पोहोचायचं तर जरा माझ्यासाठी मुश्किल होऊन जाईल। सो बघूयात प्लॅनमध्ये होणारे छोटे छोटे चेंज मी तुम्हाला सांगतोय। हे जे ठिकाण आहे त्याचं नाव आहे मंजेरी, आणि इथून 80 किलोमीटर गेल्यावर मला लागेल पलक्कड। समोर गर्दी तुम्ही पाहू शकता, एक मोठं असं ठिकाण आहे, आय थिंक हे जे ठिकाण आहे ते एक तालुक्याचं ठिकाण असणार, बिकॉज याला पलक्कड डिस्ट्रिक्ट लागतो, त्यामुळं माहीत नाही मला एवढी काय आयडिया नाही, पण ठिकाण पाहून तरी असं वाटतं की मोठं कसलं तरी ठिकाणी मोठं ठिकाण असणार आहे। पहिले मी असं रस्त्याने जायचो ना, फक्त बॅग शॉपकडं बघायचो सकाळपर्यंत, पण जेव्हापासून बॅग घेतली आता नाही बघत मी एवढं बॅग शॉपकडं। यार मोठं शहर आहे एकदम भारी, आणि हां रस्त्याने येत होतो त्यावेळेस एवढा भारी एक्सपिरियन्स ना, येतं जाता लोक फक्त थम्स अप करायचे आणि नाईस वर्क ब्रो चांगलं काम करतोय असं एक सिम्बल असं एक पाहायला भेटायचं मला त्यांच्या चेहऱ्यावर त्यांच्या बोलण्यातून। हो जो इनिशिएटिव्ह आपण केला आहे तो कुठेतरी चांगला आहे आणि आज समाधान भेटतं त्याचं, तो भारी वाटतंय जरा। लिफ्ट वगैरे सगळं एकदम मापत कार्यक्रम चाललाय, तो मला एक आनंदू म्हणून एक भाई भेटला आहे, तो मला हाऊ मेनी किलोमीटर यू गोइंग फ्रॉम हिअर बाय किलोमीटर, ओके बाय ओके 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 5 ते 7 किलोमीटर तो आपल्याला सोडा जाईल त्याच्या लोकेशनला, आणि मी परत आपल्या लोकेशनला लिफ्ट मागायचं, तो भारी वाटतं यार पॉईंट नाईस एक्सपिरियन्स। खरंच जाता येता सुद्धा लोक हात करताय गाडीमधून गाडीवरून प्लस विषय एकदम गंभीर, आणि हा माझ्या लाईफचा खरंच बेस्ट एक्सपिरियन्स असणार आहे, तो मी आता सध्या अनुभवतोय जगतोय या गोष्टी।
खतरनाक एकदम भारी वाटतं. बाकी तुम्ही नजर याचा थोडा आनंद घ्या, कसं वाटतं मला सांगा. असंच चालता चालता समोर सुपारीची बाग आणि इकडे केळीची बाग दिसली, म्हणलं चला आपल्या माणसांना पण दाखवू. आता काही म्हणत असतील की आम्ही पाहतो, आम्ही पाहिलेली, पण जे ज्यांनी पाहिलेली नाही आहे त्यांनी पाहून घ्या. आणि ह्या ठिकाणचा एक प्रॉब्लेम केरळमधला एक प्रॉब्लेम आहे, रोड तर चांगले आहेत पण नॅरो रोड आहेत, त्याच्यामुळे तिथे चालताना जरासा सावकाश चालावं लागतं, कारण पुढच्या गाडीला जागाच नाही राहते यायला जायला, त्याच्यामुळे थोडासा प्रॉब्लेम येतो. मी पण जरा सांभाळून साईड साईडनेच चालतो. इवन रोडच्या खाली उतरायची जरी वेळ आली तरी मी उतरतो, कारण कधी पण जपलेलं बरं स्वतःला. तो आता मी थोडंसं लिफ्ट मागायला सुरू करतो, कारण आता पडतोय अंधार, थोडंसं मुश्किल होईल. जाता येतं मस्तपैकी, लोक असं थम्सअप करते, भारी वाटतंय. पण हे सगळं अनुभवायला भेटणं ही एक नशिबाची गोष्ट म्हणावं लागेल, कारण हे अनुभव आपल्याला मला तरी वाटतं घरी थांबून किंवा फक्त जॉब करून आपल्याला भेटणार नाही, तर कुठंतरी थोडंसं जरी बाहेर पडलो ना आपण थोड्या टायमासाठी, जरी ट्रॅव्हलिंग केली तरी आपण शिकून जाऊ काही गोष्टी. ट्रॅव्हलिंग आपल्याला भरपूर काही शिकवतं, भरपूर काही अनुभव मला दररोज मिळत आहेत, जाता येता, गाडीवर असताना, गाडीवर नसताना, पायी चालताना, सगळे अनुभव भेटते मला. तर खरंच मी खरंच भारी वाटतं. आत्ता दोन पोरं होते इथं आलेले, तर बोर्ड बघत बघत ते माझ्या सोबत अर्धा किलोमीटर चालले, ते त्यांचं गाव आहे ॲक्च्युली, गावामध्ये बसलो आहे, समोर गाव पाहू शकता, त्या गावात बसलो आहे मी. आणि मी इकडून येत होतो तर जवळपास बरंच लांबून ते माझ्या पाठीमागं येत होते, तर आले मी तर पाणी प्यायला बसलो. त्याच्यानंतर मी विचारलं यूट्यूबर, म्हटलं हां यूट्यूबर, आणि यो चॅनल नेम, अरे मराठी एवढे पोरं इंग्लिशमध्ये बोलतील, मला असं मी एक्सपेक्ट कधी केलेलं नव्हतं यार. फक्त मग आम्ही जायचे की आम्हाला इथं इंग्लिश येत नाही, जेवढं येतं तेवढे आम्ही असे तुफान मारतो, जसं समोरच्याला वाटलं पाहिजे की आम्हाला लई इंग्लिश येते असं, पण तेवढ्या 5 मिनिटानंतर आम्ही शांत होऊन घेतो, आम्हालाच माहिती आहे. इंग्लिशमध्ये थोडीशी होती आपली हालत बेकार, पण बाकी लाईफ एक्सपिरियन्समध्ये खरंच खतरनाक एक्सपिरियन्स येते. इकडं काहीतरी एक मंडळी बसलेत संध्याकाळच्या गप्पा करत. आता सध्या आहे अलनल्लूरमध्ये आणि पेट्रोल पंप तुम्हाला दिसतच असणार माझ्या पाठीमागं, तर म्हटलं पुढं पलक्कडला जाण्यापेक्षा आणि घाटामध्ये कुठंतरी फसण्यापेक्षा आपण काय करू, इथं थोडं आज रात्रीचं स्टे बघू आणि उद्या सकाळी ह्या से अभि पलक्कड 30-40 किलोमीटर होगा ना, 30-40 आरामशीर आपण सकाळी सकाळी उठून कवर करूयात ते. सो इथं थांबलेलं बेटर डिसिजन रेन असं मला वाटतं. तर यांचे जे ओनर आहेत, ह्या पेट्रोल पंपचे ओनर आहेत, यांचं जवळपास एक सर्व्हिस सेंटर तर तिथं जाऊन त्यांना आपला कन्सेप्ट सांगू, त्यांच्याशी बोलू, इफ दे सेड ओके मग इथं आपला कॅम्प टेंट पिच करू 10 वाजल्यानंतर, आफ्टर 10 or 11 o'clock ओके ना. सो जाऊन येऊ तिकडून, पुढची अपडेट तुम्हाला देतो एक पुढच्या 5 मिनटामध्ये. सरांशी बोलणं झालं आहे आणि सरांशी बोलणं झाल्यानंतर आपलं राहायचं लोकेशन फिक्स झालं आहे. सरांचं एक सर्व्हिस स्टेशन आहे बाजूलाच पेट्रोल पंपाच्या, तर तिथं त्यांचे कामगार राहतात, तर त्या ठिकाणी एक मोकळी जागा आहे मस्तपैकी. सो तिथे मी टेंट लावल बाहेरच मस्तपैकी, आणि चार्जिंगची सुद्धा सोय झाली आहे तिथं. त्यांना म्हटलं की चार्जिंगला वगैरे राहू द्या, मोबाईल आणि पॉवर बँक पण चार्जिंगला ठेवून घ्या. सकाळी निघताना मी तिथून पॉवर बँक घेऊन निघेल. बाकी ते भाई जे आता कामगार आहेत त्या ठिकाणी, ते बिहारचे UPचे, पण मग ठीक आहे आपण चार्जिंग वगैरे करून घेऊ मस्तपैकी आणि मग उद्या सकाळी आरामात निघू 7 वाजता पलक्कडकड, कारण इथून 30 किलोमीटर आहे, 30 ते 40 किलोमीटर, आणि सगळा घाट सेक्शन आहे तो कवर नाही होणार आत्ता. म्हटलं मग इथंच थांबलेलं बेटर ऑप्शन राहील, रात्रीचे रिस्क पण नको घ्यायला, आणि आज दिवसभर जास्त दमलो होतो मी.
तो याच्यानंतर काही अपडेट असेल तर मी तुम्हाला त्या क्लिप पण दाखवेल. पण आता सध्या व्हिडिओमध्ये एवढंच. आजचा व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. असाच सपोर्ट राहू द्या आणि मित्रांना नक्की सांगा चॅनलबद्दल. तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये मला नक्की कळवत चला. भेटूयात पुढच्या एका इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत. हां, नक्कीच इंटरेस्टिंग व्हिडिओ असणार आहे, कारण पलक्कड हे ठिकाण खरंच खूप भारी आहे. आणि त्याच्याबरोबर काही सायलेंट व्हॅली वगैरे, मला एक दोन प्लेस नावं कळली देऊन लोकल माणसांकडून, नावं समजली लोकल माणसांकडून, तर ते सुद्धा दाखवण्याचा प्रयत्न करेल मी. तो भेटत नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, सेव्ह टेक केअर, गुड नाईट. आता मी जेवायला काहीतरी शोधायला चाललो होतो, तर मला एक असाच मित्र भेटला आणि ॲक्च्युली तो एक ब्लॉगर आहे. तर त्याच्या चॅनलचं तुम्हाला नाव ते दाखवतो. त्याच्यासुद्धा आपल्यासारखंच पोस्टर आहे. वो पोस्टर दिखाव ना, हात मिळेल. ऑल इंडिया सायकल राईड, तो सायकल से पूरा कर, हिंदी तो आहे ना, चॅनल हिंदी और फुल फुल फुल. ओके, बाय एक्सप्लोरियन मालू. एक्सप्लोरियन मालू. ओके, तो भाई को सपोर्ट करो, सब्सक्राइब करो और चॅनल को ढेर सारा प्यार दो. चॅनल लँग्वेज हिंदी नो मलयाळम. ओके, तर मलयाळममध्ये व्हिडिओ, पण एक सपोर्ट असू द्या, प्रेम असू द्या चॅनलवर. आलं नल्लूर. ओके, आलं नल्लूर या ठिकाणी. और ये भाई था जो मुझे अभी मिला है. भाई का नाम मुसब्बिर. हाँ, मुसब्बिर. अरे ये तो मुश्किल है. MUSABIR. मुसाबिर. हाँ, ओके. तुम्हारा फारिश. ओके, और वो भाई दूसरा सहद. ओके, तर नाव थोडंसं मला मुश्किल आहे, बट ठीक आहे. मी परत एकदा रिमाइंड करून घेईन आमको बाद में. अभी कब नेक्स्ट प्लॅन कब आहे राईड का? 8 मंथ ट्रॅव्हलिंग पूरा अभि.